Baru mama मी शरण आलो तुझ्या पाया। मित्रांनो नमस्कार, तुम्हाला माहितच आहे की आपण मामांची गुरु परंपरेचा शोध घेत आहोत, तर त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला मामांची गुरु परंपरा सगळी बघायला मिळेल। तर आपण वाचलं काय, नारायण स्वामी इथं फिरत आले होते आणि इथं फिरत आल्यानंतर वाघाच्या पायात काटा मोडला आणि काटा मोडल्यानंतर त्यांनी तो वाघाच्या पायातला काटा काढला आणि वाघ इथं सोडून दिला, असं गुरुचरित्रात सुद्धा उल्लेख आहे। तुम्हाला ह्याच्या आधी काय माहित होतं का याविषयी? ह्याच्या अगोदर मला कोणाकडून काय ऐकलं ऐकलं ह्याच्या अगोदर आम्हाला असं काय माहित नाही, पण आमची आजी आजोबा असे सांगायचे की या वाघजाईबद्दल आपल्याला एवढं माहित नाही, पण पुराण काळामध्ये काय सांगायची की विठ्ठलाई देवी दुर्गमधुला कशी गेली, कशा पत्नी गेली, हे आमची आजी सांगायची। हा, आमची आजी सांगायची की की दुर्गा सोनावाचा राक्षस होता। मग पुराण काळामध्ये काय कथा निर्माण होती मला काय माहित नाही, पण असे आहेत दुर्गा सोनावाचा राक्षस होता आणि वाघरा सोनावाचा राक्षस होता, त्याला वाघ खिंडी म्हणतात, तिथे दगड टाकण्याशिवाय पूर्वी माणसं येत नव्हती वरती, असे पद्धतीने एक मध्य शेंडोर तारळे आणि दुर्गमांडोरच्या मधला एक 2 किलोमीटर रस्ता आहे। तिथं विठ्ठलाई देवी पहिल्यांदा घोड्यानं आली होती, तिथे घोड्याच्या पायावर उठलेले आणि तिथे टाका मध्ये जा, त्या टाक्यावर त्यांनी भाल्यानं एक हे मारला त्रिसो पाणी काढण्यासाठी आणि एका भाल्यामध्ये पाणी काढून तिथं आई पाणी प्याली आणि तिथून पाणी पिल्यानंतर विसावा थोडासा घेतला आणि तिथनं पुढ्यानंतर वाघ गावला। त्या वाघ जरायमध्ये वाघ आल्यानंतर तो राक्षस होता असं ते म्हणतात माहिती, आपल्याला तर काय आम्ही स्वतः बोललेलं नाही, पण त्या वाघावर तिनं बसून तिनं स्वार करून वरती आली, तोच वाघ घेऊन मला वाटते जे आबा सांगतात दुर्गमांडोरचे आता हे ते त्या वाघाबद्दलची माहिती असतात। मामा तुम्हाला सांगतो, हे विठ्ठलाईचं मंदिर एवढं प्राचीन आहे, लय प्राचीन, कारण का नारायण स्वामींचा उल्लेख तिथं वाघाचा आढळतो, त्याच्याही आधी विठ्ठलाई मंदिर होतं, नारायण स्वामींच्या सुद्धा आधी विठ्ठलाई मंदिर होतं, नृसिंह सरस्वती स्वामींच्या आधी म्हणजे वाडीच्या आधी हे मंदिर होतं। साक्षात पार्वती माताचे हे दैवत आहे, दैवत आहे आणि माझी आई ही लिंगायत आहे, म्हणजे माझे मामा आता आमचे काळभैरी जे आता पाठीमागे आहे हे महादेवाचेच देवस्थान आहे, ज्या त्या काळात दैत्यांचा हे करण्यासाठी नाश करण्यासाठी त्यांनी ते अवतार पावत दैत्याला पायाबुडी घेतला आणि त्याच्यावर मारण्यासाठी दैत्याला पायाबुडी घेतला आणि उभा राहिली त्याच्यावर। मूर्ती तशीच आहे, मूर्ती दुर्गासन नावाचा राक्षस होता त्याला मारण्यासाठी आईने इथं, कारण तिथल्या ह्या काळात जी लोक जनता असायची ते आईची भक्ती करणारे असायची, त्यांना संरक्षण देण्यासाठी शेवटी देवच धावून येतात पुढे आणि त्यांच्याशिवाय आपलं आत्ताच्या काळामध्ये या कलियुगामध्ये गत्यंतर नाही, भक्तीशिवाय मार्ग राहिलेला नाही आणि परंपरा पूर्वीपासून चाललेली आहे आणि आई आमची मला वाटते शिमग्यापासून ते गुढीपाडव्यापर्यंत यात्रा असते आमच्या इथे, तारळ्यापासून चालू होते, तारळ्यांनी ही एक यात्रा होती, असं ही आदली दिवशी होती आणि ती दुसऱ्या होती आणि प्रामुख्याने कसबा तळे गावामध्ये ही आमची आई तिचा तर दैवत खाली आहे, आमचं तारळ्यामध्ये मंदिर आहे, त्या मंदिर पासून तिनं ज्या पुराण काळामध्ये काही गोष्टी आजींनी सांगितल्या आहेत की वाघरा सोनावाचा राक्षस, दुर्गा सोनावाचा राक्षस, की पूर्वी ह्या गावाला दुर्ग मानवड नाव नव्हतं, मानवड हा शब्द होता, पण दुर्गासोर नावाच्या राक्षसाला मारला असेल म्हणून दुर्गासोर नावाचं नाव पडलं असेल असा आमचाही एक अंदाज आहे, पण पूर्वजांनी सांगितलं म्हणून आम्ही सांगतोय पुढे, पूर्व याच्याविषयी आमच्या विषयाने मोठी वयस्कर मंडळी आहेत गावात असुसा, त्याच्यानुसार तुम्हाला अजून माहिती मिळू शकते। वाघाचे जाळे मामा तुमच्या घराच्या समोरच आहे, आता मग काय आहे त्या ठिकाणी काय आहे वाघाच्या जाळेच्या ठिकाणी? म्हणजे पहिल्यापेक्षा कमी झाले, हा वस्ती वाढल्यामुळे ते सगळं नष्ट झालं, म्हणजे आधी जाळे मोठे असणार आणि देवाने सुद्धा सगळ्या करवंदीची जाळ्या त्या जांभळी झालेल्या होत्या, काय गच्च होत अमायनी काय त्या बरोबर आणि ते ना मामा महाराजाने गगनगिरी महाराजाने सुद्धा हाच भाग निवडला तपस्येसाठी, इथं झांजूचं पाणी, किटाचं रान आणि गगनगिरी गगनगड हे सगळं ह्या ठिकाणी मामा हे महाराजांनी तपस्या भरपूर साधना भरपूर केली आणि नारायण स्वामी सुद्धा ह्याच भागात फिरत होते दुर्गमनवाडा भागात आणि त्यावेळेला त्यांना वाघ दिसला, म्हणजे हा भाग त्यावेळेला पूर्ण जंगल होता आणि साधूंना कसं एकांतवास आवडतो म्हणून त्याने तो ह्या भागात फिरता फिरता त्यांना तो वाघ दिसला आणि ती कथा इथं आलेली आहे।
की असं असं खरं नारायण स्वामीचे समाधी आपण इथं म्हणत होतो डॉक्टर साहेब पण नामान्य शास्त्र नाही आता मी सांगालो त्यासाठी तुम्हाला सांगालो आम्ही ते तुम्हाला माहित नाही ते मी सांगालोय ते तुम्हाला मी विचारणारच नाही ते मी स्वतःच सांगालोय तर डॉक्टर साहेब आपण म्हणजे मला म्हणायचं आहे काय की स्वामींची समाधी आपण म्हणतो इथं म्हणत होतो तर ते इथं नाही आहे स्वामींची समाधी ह्याला वाडीला आहे वाडीला आहे आपण ते स्वामींची समाधी सुद्धा कधी जाऊन बघूया मित्रांनो बर आणि मग दुर्ग मनवाडमध्ये आणि दुसरं काय स्थान इथं दुसरं एक तर लिंगदेव 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 आणि हे म्हणजे हे पूर्वी आपलं पाशांचे लिंगाचे नंतर आहे आणि गैबीच लिंगाच लिंगदेव पाषाणापासून तुळशी नदीचा उगम झालाय तुळशी नदीचा उगम झालाय होय हो तुळशी डॅम म्हणजे धामोडचे धरण होय काय धामोड कुठं हिथं चौकम आहे तो ते वरच्या येतो आपण येतो की नाही डोंगरात डोंगरात येतो बहिरेदी आमचा आहे तिथे का नाही तिथे त्याच्या समोर बावी वर्ष डोंगरात अखंड कडावर पाणी येतात त्या काळामध्ये पाचवी पांडवाच्या काळामध्ये एका रात्रामध्ये मंदिर बांधलं देवाला तुम्हाला माझी भक्ती करायची किंवा भक्ती करत असताना तुम्ही माझी एका रात्रामध्ये कोंबडा ओरडायच्या आज जर तुम्ही मंदिर बांधलं सा तर मी हे मंदिर बांधून घेईन अन्यथा मी हाय असा राहील जाळी नुसता पाया आणि ती बाव तेवढी तयार केली त्यांनी बंद झाले अरे बापरे असं त्याच्यामुळे ती तसंच आहे पाया आणि आता देऊळ बांधलाय एका रात्रीच बांधलं एका रात्र बांधलाय देऊळ आता होय गाव मिळून बर पहिला झाडापुढी पाषाण होत ते पाषा झाडच उमळून पडले आणि देव ते रिकामा झाला म्हणता ते देऊळ बांधले एका रात्रीच बांधले भैरवनाथच आहे का तिथे भैरवनाथ सगळं लगेच वास्तू घालून खाली बऱ्यापैकी आमच्या आमच्या गैबी साहेब गैबी महाराजांची सुद्धा तिथे समाधी आहे विठ्ठलाई मंदिरच्या पाठीमागे पूर्वी आलेलं चालत आहे तसं चाललंय त्याला जाळी आम्हाला दाखवायचं लागेल जाळी थोडी दाखवा जाळी होती मित्रांनो आपण जाळी बघूया कुठं आहे रा मिरची आहे मित्रांनो हे विठ्ठलाचं मंदिर आहे इथलं दुर्ग मनवाडमधलं विठ्ठलाचं मंदिर मित्रांनो ह्या ठिकाणी इथं हे विठ्ठलाचं मंदिर आहे दुर्ग मनवाडमधलं आणि इथं हे जाळी वाघाची जाळी अशी प्रसिद्ध आहे आपण इथं बघूया मामा सांगतायत आम्हाला मूर्ती आहे आतमध्ये हे दगड आहे तेच ना नमस्कार ते वाघाची जाळी हेच ना वाघाची जाळी ते जरा आम्हाला मामांचं आमचं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की माहिती घेते नारायण स्वामींनी इथं वाघ सोडला होता पहिल्यांदा तर गुरुजनाची जरा माहिती सुरू आहे घ्यायला हे बघा इथं ते मूर्ती जरा पाहिजे आपल्याला मूर्ती जरा कोणतरी बघतो कोण आहे नाही नको नको फक्त हा जातोय चढते वर वर चला ते वरती जाते हीच मूर्ती आहे का होती होतीच असणार हे बघा ते मूर्ती आहे एक आणि वाघाची जाळी जी म्हणतात ते हीच आहे वाघ ह्या जाळीतच महाराजांनी सोडला होता नारायण स्वामींनी सोडला होता विठ्ठलाई मंदिराजवळ असा उल्लेख आहे गुरुचरित्रामध्ये तर विठ्ठलाई मंदिर इथं जवळच आहे तुम्हाला मगाशी दाखवलं मी विठ्ठलाई मंदिराचं शिखर
इथं हे विठ्ठल मंदिरात शिखर आहे आणि या शिखराजवळच हा एक हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी नारायण स्वामींनी वाघाला सोडलं होतं. आता इथं सगळं वस्ती झालेलं आहे पूर्ण, पण त्यावेळेला इथं वस्ती नसणार, हे जाळे म्हणून प्रसिद्ध असणार. मंदिर फक्त असणार इथं, आजूबाजूला एवढी मोठी वस्ती काही नसणार आहे, फक्त मंदिर असणार आहे. कारण मंदिराचा उल्लेख त्या काळेला झाला आहे, म्हणजे फक्त मंदिर असणार. हा झाडाखाली असं काहीतरी एवढं मोठं मंदिर बांधलेलं नसणार, अगदी झाडाखाली वगैरे काहीतरी असं छोट्या स्वरूपात असणार. आणि ह्या जाळीत ह्या ठिकाणी वाघाला नारायण स्वामींनी सोडलं. आपण विठ्ठल मंदिराचं सुद्धा दर्शन करून घ्या. या तरुण, हीच बघा जाळी, वाघाची मूर्ती आहे. ती वाघाची मूर्ती आहे, छापले काय बघा. चला विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊया. आणि विशेष म्हणजे आतली मूर्ती बघूया मित्रांनो, प्राचीन मूर्ती असणार, खूप प्राचीन असणार. कारण गुरुचरित्रामध्ये ह्याचा उल्लेख आढळतोय, म्हणजे किती फार प्राचीन असणार बघा, भरपूर प्राचीन असणार आहे.